स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमान मंत्र्यांना ठोका तर ठोकणार काय? दुधाची आंघोळ घाला म्हटलं तर घालणार काय? जमत असेल तर होय मारा, जमत असेल तर मला बरं वाटावं म्हणून बोलू नका, तुम्ही करणार असाल तर सांगा करायचं ना। मग हे अशा पद्धतीचं आंदोलन भविष्यामध्ये असणार आहे का? स्वाभिमानी स्टाईल ना आंदोलन असणार आहे? आता आम्ही कुणाच्या दारामध्ये भीक मागायला जाणार नाही। लॉकडाऊन ज्यावेळी जाहीर झालं त्यावेळी दुधाचे भाव जवळपास 35 रुपये प्रति लिटर एवढे होते, आणि लॉकडाऊन नंतर हॉटेल बंद झाले, मिठाईची दुकानं बंद झाली, चहाच्या टपऱ्या बंद झाल्या, एकूणच दुधाच्या खपावर 40% परिणाम झाला। आणि सध्याचा काळ हा कृषकाळ असतानासुद्धा या काळामध्ये दुधाची तीव्र टंचाई भासायला पाहिजे होती, त्याऐवजी आज जवळपास 50 लाख लिटर दूध अतिरिक्त व्हायला लागलेलं आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून आज दुधाचे भाव 17 रुपयापर्यंत खाली आलेले आहे। राज्यामध्ये आज दररोज उत्पादित होणारा 1 कोटी 19 लाख लिटर दुधापैकी 67 लाख लिटर दुधाचा खपात निश्चितपणे ठरलेला आहे, पॅकिंगला जातं 45 ते 48 रुपये त्याला भाव मिळतो, पण उर्वरित जे 50 लाख लिटर जे दूध आहे त्याचा भाव एकदम खाली आलेला आहे। याचं कारण त्याच्यापासून निर्माण होणारे रबडी असेल, खवा असेल, आम्रखंड, श्रीखंड याचा खप नाही, पनीर हॉटेल बंद असल्यामुळं पनीरचा खप नाही, आणि त्यामुळे हे सगळं दूध भुकटीच्या दिशेनं जातं, आणि या दूध भुकटीचे भाव 340 रुपयावरून 170 रुपयापर्यंत खाली आल्यामुळं दुधाचे खरेदीचे भाव खाली त्यांनी आणलेले आहेत। पण या दूध उत्पादकाचा काहीच दोष नाही, उत्पादन खर्च सातत्यानं वाढत चाललेला आहे, आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकारनं याच्यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे। अशातच केंद्र सरकारनं 23 जूनच्या नोटिफिकेशननुसार 10,000 टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा दूध उत्पादकांना आणि दूध व्यवसायाला खड्ड्यात घालणारा निर्णय आहे, तो रद्दबातल करावा, आणि दूध भुकटीच्या निर्यातीला केंद्र सरकारनं सबसिडी द्यावी। त्याचबरोबर एकूणच ग्राहकांची क्रयशक्ती संपल्यामुळं पैसाच नाही लोकांच्याकडं, आणि त्यामुळे ते खरेदी करण्याची क्षमता नाही, म्हणून दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावेत, रबडी, आम्रखंड, श्रीखंड, पनीर, तूप, यासाठी त्याच्यावर असणारी 5% ते 6% ते 18% GST आहे, ती GST कृषी उत्पादनांना GST नाही, तरीसुद्धा दुग्ध उत्पादनांना आहे, ती कृषी उत्पादनाप्रमाणे मागं घ्यावी जेणेकरून त्याच्या किमती कमी होतील आणि खप वाढेल आणि दूध उत्पादकांना दिलासा मिळेल। आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारनं प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्यावं, केंद्र सरकारनं आयात थांबवून निर्यातीला सबसिडी द्यावी आणि GST मागे घ्यावी, तरच खऱ्या अर्थानं दूध उत्पादकांना न्याय मिळणार आहे। सरकार प्रयत्न करणारच, लॉकडाऊन आहे, पास घेतल्याशिवाय किंवा काही कारण असल्याशिवाय पोलीस प्रवास करून देत नाहीत, तरीसुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे शेतकरी आले आहेत त्यांची संख्या मोठी आहे। स्वाभिमानी।